मुझे सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे जॅकलिन. पर आज के दिन भी मुझे इस कमीने दोस्त की बात याद आती है. फ्रेंडशिपचा हा एक फायदा पण असतो. त्यानंतर निवेदिता, सपना, हो मला माहिती आहे मुली दोस्त नाव ऐकायला येतात. लेकिन एक चीज जरूर है, दोस्त हो तो ऐसा. आणि जर विश्वास ठेवला आपण लोकांवरती तर डेफिनेटली तो एकदम चांगला पॉझिटिव्हली आपल्याला रिस्पॉन्ड भेटतो. फ्रेंडशिप डे खरं तर मी कॉलेजमध्ये असताना खूप जास्त अट्रॅक्शन होतं या दिवसाचं. आणि मग फ्रेंडशिप बँडचं असो, हळूहळूहळू बँडचं अट्रॅक्शन कमी झालं. पण म्हणजे आजकाल बँडची गरजही नाही, बट यू फील लाईक टॉकिंग टू युअर फ्रेंड्स ऑन दॅट स्पेशल डे. कितीही तुम्ही कम्युनिकेट करत असलात तरीही फ्रेंडशिप डेच्या दिवशी खास करून त्यांना फोन करून विश करावं असं वाटतं. आणि माझेही असे भरपूर फ्रेंड्स आहेत आणि त्यात मी फक्त एक वेगळं गिमिक नाही म्हणणार, पण वेगळ्या पद्धतीने त्यांना विश करतो की रॅदर दॅम कॉलिंग दॅम अँड विशिंग दॅम हॅपी फ्रेंडशिप डे, मी माझ्या त्या मित्राचं किंवा मैत्रिणीच्या नावानेच त्यांना विश करतो. बिकॉज फॉर मी दॅट इज अ सिनॉनिम फॉर फ्रेंडशिप. सो माझी एक मैत्रीण आहे, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे जॅकलिन. त्यानंतर निवेदिता, सपना, हो मला माहिती आहे मुली जास्त नावं ऐकायला येतात, पण दे आर माय बेस्ट फ्रेंड्स अँड टू विश देम इट्स लाईक ऑन फ्रेंडशिप डे. आय डोंट कॉल इट लाईक हॅपी फ्रेंडशिप डे जॅकलिन, रॅदर आय विश हर एज हॅपी जॅकलिन्स डे ओ हॅपी निवेदिता डे, हॅपी सपना डे. अशा सगळ्या एक एक मैत्रिणींची नावं मी सांगतोय, पण माझ्या यात खूप डिअर मैत्रिणी आहेत आणि मला माहिती आहे की कुठलीही संकट आली तरी ते माझ्याबरोबर आहेत. किंवा जसं ढिंच्याक एंटरप्राईज आमची फिल्म आहे, त्यात जसं पार्टनरशिपमध्ये काही करायचं झालं तर दीज वुड बी माय फर्स्ट पीपल हुम आय वुड कॉन्टॅक्ट आणि त्यांच्याबरोबरच पार्टनरशिपमध्ये नक्कीच करेन. तुम्ही पण तुमचा फ्रेंडशिप डे एन्जॉय करा. राजशी मराठीच्या सगळ्या सबस्क्रायबर्सना आणि सगळ्या व्ह्यूअर्सना हॅपी फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डे के दिन मुझे एक बात याद आती है, जब मैं काफ़ी छोटा था उस वक्त मेरा एक दोस्त है, मेरे सामने वाला नेबर, आज भी हम दोनों की तू तू मैं तो होनी ही है, पाकजाद नाम है उसका, पाकू बुलाते हैं उसको, हालांकि मैं उसको पाक्रो क्रो करके बोलता हूँ. तो काफ़ी साल पहले की बात है, जब हम छोटे थे तभी हमारी बाजू वाली आंटी को मैंने ऐसे ही फ़ोन किया था कई बार कि ब्लैंक कॉल्स देता था, कुछ भी बोल देता था. तो एक बार इसको क्या कुछ सूझी तो मुझे बोला कि एक काम कर, आंटी को फ़ोन करके बोल आपके हस्बैंड को किडनैप कर लिया है. तो काफ़ी छोटा था, कुछ 10-12 साल का. तो हमने फ़ोन किया आंटी को, बोला आंटी तुम्हारा हस्बैंड हमारे कब्जे में है, किसी को फ़ोन करने का नहीं, 5,000 रुपया देने का. और वो आंटी टोटली डर गई, एकदम डर डर के पानी पानी हो गई. शाम को हस्बैंड तो घर आ गया, पर उसमें उल्टा चीज़ हो गया. मेरा ये पाको फ्रेंड जाके इनके दामाद को बोल देता है, सन इन लॉ को, कि तुझे पता है खुर्शीद ने आज ऐसे ऐसे किया, आंटी को फ़ोन करके बोला तुम्हारा हस्बैंड किडनैप हो गया है. अब पूरे घर में ये बवाल हो गया था कि ये फ़ोन होया था, हस्बैंड किडनैप हो चुका है, ये वो. उस दिन इतनी मेरे को सुनाई तो छोड़ो, मार पड़ी थी फ्रॉम माई डैडी, फ्रॉम माई नेबर्स, एंड दे नेवर विल टॉक टू मी करके. हालाँकि आज बहुत अच्छे अच्छे हम बाजू बाजू के ही नेबर्स हैं, एकदम अच्छा रिलेशनशिप है. पर आज के दिन भी मुझे इस कमीने दोस्त की बात याद आती है. लेकिन एक चीज़ ज़रूर है, दोस्त हो तो ऐसा, क्योंकि कमीनापंथी इज़ वेरी इंपॉर्टेंट, इट इज़ दैट मसाला इन लाइफ. सो वैसे ही टू यू ऑल, दोस्ती में हमेशा मसाला रखो, स्पाइस रखो, लेकिन प्यार हमेशा के लिए रखो. हैप्पी फ्रेंडशिप डे. नमस्कार, मैं निशांत सपकाळे, ढिंच्याक एंटरप्राइज या सिनेमाचा डायरेक्टर. माझी ही फिल्म येते 21 ऑगस्टला, ती तुम्ही बघा, नक्कीच बघा. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक कारण देतो. मी ॲड फिल्म्स करायचो, मी एक स्टोरी लिहित होतो, म्हणजे कधीतरी असं आपलं थोडंफार लिहायची सवय. लिहिलं, एक पुस्तक लिहित होतो, लिहिता एक दिवस असाच कंटाळाला लिहून तर मी, माझी एक मैत्रीण आहे, खूप छान मैत्रीण आहे, चार्मी गाला नावाची, तर मी तिला ती स्टोरी दिली वाचायला. तिला बोललो की वाच वाच, तिने वाचली स्टोरी आणि मला तिचा फोन येतो, निशांत मेको ये स्टोरी बहुत अच्छी लगी, हम लोग इसके ऊपर पिक्चर बनाए. आणि त्यानंतर आम्ही हा ढिंच्याक एंटरप्राईज हा सिनेमा बनवला आणि हा तुमच्यासोबत आता मी सादर करतोय. पण त्या अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचं आहे, फ्रेंडशिपचा हा एक फायदा पण असतो आणि जर विश्वास ठेवला आपण लोकांवरती तर डेफिनेटली तो एकदम चांगला पॉझिटिव्हली आपल्याला रिस्पॉन्ड भेटतो. आणि मी तुम्हाला प्रेझेंट करतोय माझी मैत्रीण, म्हणजेच की ढिंच्याक एंटरप्राईजची प्रोड्युसर, चार्मी गाला. निशांत ने मुझे जब स्टोरी दिया तो वो दिन स्क्रिप्ट पढ़ने के बाद, उसके बाद से अब तक, मतलब पिक्चर ख़त्म होने तक,
उसने हमेशा सपोर्ट किया है एंड फ्रेंडशिप बढ़ती ही गई हमारी एज द टाइम पासिस एंड आई विश कि हम लोग फॉर एवर फ्रेंड्स बन के रहे एंड वी वर्क मोर एंड मोर टुगेदर. सो ही आहे आमच्या फ्रेंडशिपची गोष्ट आणि आता आम्ही आमचा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करणार आहोत आणि मला असं वाटतं की तुम्ही लोकांनीही तुमच्या फ्रेंडसोबत सेलिब्रेट केलंच पाहिजे, धमाल मस्ती केली पाहिजे, कारण की फ्रेंडशिप डे ना यार, दोस्त आहे तो सब कुछ आहे. आमच्याकडनं तुमच्या सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे.